लापरवाहीनं काम करणे महाराजांच्या बाबतीत हे फार मोठा अवमान आहे महाराजांचा. वरिष्ठ मोठ्या नेत्यांचा काहीही दोष नाही, कारण की ते कॉन्ट्रॅक्ट देऊन देतील आणि ते स्वतः मूर्ती बनवणार नाहीत. महाराजांचा पुतळा कोसळणे त्याच्यात इंजिनियरची चूक आहे, मूर्त्या बनवणाऱ्यांची चूक आहे, त्यामुळे त्यांच्या खूप व्यवस्थित पद्धतीनं चौकशी झाली पाहिजे आणि जो त्याच्यासाठी जिम्मेदार असेल त्याला दंड दिला गेला पाहिजे अशी माझी हार्दिक इच्छा आहे. कारण की इतकं लापरवाहीनं काम करणे महाराजांच्या बाबतीत हे फार मोठा अवमान आहे महाराजांचा. पण याच्यात वरिष्ठ मोठ्या नेत्यांचा काहीही दोष नाही, कारण की ते कॉन्ट्रॅक्ट देऊन देतील आणि ते स्वतः मूर्ती बनवणार नाहीत. म्हणून मूर्तिकार आणि त्याचे इंजिनियर, त्याचे ठेकेदार हे या गोष्टीला जबाबदार आहेत. धर्मशिक्षा नसल्यामुळेच लोकांमध्ये अराजकता फैलत असते, कुकर्माच्या इच्छा फैलत असतात आणि त्यांच्याकडून कुकर्म घडत असतात. धर्मशिक्षा ज्याच्या हृदयात आहे त्याच्या हातून कुकर्म घडणं संभव नाही. जो आस्तिक आहे, जो ईश्वरावर ज्याचा विश्वास आहे, ज्याला माहित आहे की ईश्वर सर्वत्र व्याप्त आहे, तो सगळं काही पाहून राहिलेला आहे आणि तो कुकर्मांचा दंड आणि सत्कर्मांचा पुरस्कार देतो, तर अशा व्यक्तीच्या हातून कुकर्म घडणे संभव नाही. म्हणून धर्म अध्यात्म या गोष्टींचा प्रचार प्रसार शाळांमधून होणं आवश्यक आहे. त्यामुळे कर्मफळ व्यवस्था लोकांना माहीत पडेल आणि जसं केलं तसं भरा लागणार हा ईश्वरीय न्याय सगळ्यांच्या हृदयात रुजून हे कुकर्म आपोआपच नष्ट होऊन जाते.